जी एस मेन्स ट्वेंटी ट्वेंटी वन जे आहे ना दोन हजार एकवीसला आत्ता जे मेन्ससाठी तयारी करणार आहेत रायटिंगची सुरुवात करायला पाहिजे लिहिलं पाहिजे आणि लिहायचं कसं याच्याविषयी बऱ्याचदा ॲम्बिगिटी आहे हाऊ टू प्रेझेंट युअर आयडिया इन कन्साईज इफेक्टिव्ह मॅनर दिलेले म्हणजे दहाचे दहा प्रश्न आहे पंधराचे दहा प्रश्न हा फॉ फॉर्मॅट सगळं असेल असं नव्हे फॉर्मॅट सतत बदललेला आहे त्यामुळे नो फॉर्मॅट इज फॉर्मॅट गिवन सर्कमस्टन्सेसमध्ये अडीचशे शब्दाला समजा पंधरा मार्काला विचारलेलं आहे साडेबारा मार्काला विचारलं अडीचशे शब्दाला जुने सगळे फॉर्मॅट तुम्ही बघितले त्यामुळं कसे प्रश्न पंचवीसशे दहा विचारले पाच पाचशे विचारले वेगवेगळ्या प्रकारचे यू पी एस सीने क्वेश्चन विचारलेले आहेत का त्यामुळं जी एसला ट्वेंटी ट्वेंटी वनला तुम्हाला उपयुक्त पडेल असं त्याचं स्ट्रक्चर कसं करायचं एखादा प्रश्न घेऊन आणि त्याचा आयडियल आन्सर काय असू शकतं आदर्श प्रारूप जे आहेत तर त्याची चर्चा आपण या सिरीजमध्ये करणार आहोत पा आयडियल आन्सर जे आहेत त्यातला आत्ता मी घेतलेला प्रश्न आहे पहा की काय प्रकारे आपल्याला लिहिता येईल त्यामुळं डायरेक्ट त्याची आपण सुरुवातच करू याच्या त्यात एक प्रश्न समजा आपण घेतला एक ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम कुड काउंटर प्रोडक्टिव्ह अँड माईट फेल इन अचीविंग इट्स पर्पज फॉर इड ॲझ्युम द रोल ऑफ जुडिशियल गव्हर्नन्स अनालाइज विथ सुटेबल एक्झाम्पल त्यामुळे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल गव्हर्नन्स यांचं को रिलेशन जे आहे ते आता इथं एका कोर्टनं के सुरुवात केलेलं जवाहरलाल नेहरूंचं कोर्ट दिलेलं आहे म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला जे आहे स्टार्ट अगदी करताना सुरुवात करताना

सुरुवातीला मध्ये आलेली जे आहे त्यात सेपरेशन जे म्हणलेलं आहे एक्झिक्युटिव्ह आणि याचं सेपरेशन कसं असेल ज्युडिशरीचं त्यामुळे ज्युडिशल ॲक्टिव्हिजम हा एक्झिक्युटिव्हकडे जातो का न्यायिक पुनर्विलोकन जे आहे ज्युडिशियल रिव्ह्यू आणि ज्युडिशियल सक्रियता जनहिते असे का आता जनहित याचिकेमध्ये सुद्धा पी आय एल वेगळा आहे पण एस एल वेगळा आहे एस एल सोशल एज्युटेशन ॲजिटेशन लिटिगेशन जे आहेत त्या आणि अज ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम कशा प्रकारचं आलेलं आहे राजकीय जीवनात व्यापक स्तरावर व्यापक पातळीवर जे आहे ते लोकर लोकानुरंजनवाद आहे का म्हणजे मार्कंडेगार्जुनसारख्या अभ्या अभ्यासकांनी न्यायाधीशांनी फार काही ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमचं समर्थन केलेलं नाही पी एन भगवतींच्या नंतर काय प्रकार झाले त्यामुळे एस एल आहे असं समजा उपेंद्र बक्षी तुम्हाला सांगतील पी एल पी एल ते नाही आहे अजून भारताच्या याच्यामध्ये मग लोकानुरंजनवाद राजकारणाचं गुन्हे म्हणजे कोणकोणत्या कारणांमुळे तुम्हाला कोर्टाचं आर्ग्युमेंट आहे पण फंडामेंटल राईटच्या कॉन्टेक्टमध्ये सी मोठं पण घेऊन काम करत आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम या संज्ञेला मूलतः काय अर्थ आहे का, का। ज्या बाबींची पूर्तता वास्तविकपणे कायदेमंडळ आणि कार्यकाराची जबाबदारी असते अशा धोरणात्मक किंवा अंमलबजावणीतील दाखवा यामुळे न्यायालय स्वतःहून अशा गोष्टींचा निर्णय देते आर्टिकल एक कंप्लीट कम्प्लीट जस्टिस ही वेगळी चर्चा आहे का अरुण गोपाल आणि भारत सरकार दोन हजार सतराची केस अरुण गोपाल वर्सेस स्टेट ऑफ इंडिया जी आहे ते देवाळीच्या फटाक्यांच्या सर्वामध्ये आलेला निर्णय एम सी मेहता तर गाजलेले केस आहे पा वाहनांच्या निर्बंध जे घातलेले होते ते कोणत्या प्रकारे आपल्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम समजून घेत आहे त्यामुळे तुम्हाला केसेस लागतील त्या संकल्पनातच स्पष्ट करायला लागतील सुभाष महाजनमध्ये काय घडलं होतं अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील अटकेबाबाचा निर्णय तर उत्तर प्रदेश म्हणजे या केसेस आता इथं वेळेच्या अभावी मी डिस्कस करत नाही आहे पण शर्मामध्ये काय आहे सुभाष महाजनमध्ये काय आलं होतं मेहतामध्ये काय आहे कायदे करण्याचा अधिकार हा न्याय मंडळास नाही हे क्लिअर आहे मग तरीसुद्धा त्यातलं इंटरव्हेन्शन जे आहे इट्स लॅक्युन ऑफ अ एक्झिक्युटिव्ह हे सरळ सरळ म्हणलेलं आहे आणि सुरेश सेठमध्ये काय म्हटलं सुरेश सेठ वर्सेस कमिशनर इंदोर दोन हजार पाचचा खटला आहे घटनात्मक तरतूनुसार संसद आणि राज्य विधीमंडळांनी कायदे करण्यासाठी सार्वभौत्व आहे मग तरीसुद्धा न्यायमंडळाला कायदे निर्मिती करता येत नाही मर्यादित कालखंडामध्ये ते काही गोष्टींना हस्तक्षेप करतो उपेंद्र पक्षेंनी काय म्हणलेलं आहे पहा इतर प्राथमिक संस्था आपल्या मध्यवर्ती कार्याने जबाबदाऱ्यांच्या संदर्भात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालय भारतीयांच्यासाठी संरक्षण करता मदतीस जाऊन आलेलं आहे पण ही काही चांगली गोष्ट आहे का तर बरेच अभ्यासक म्हणतील नाही आहे चांगली गोष्ट नाही आहे बेसिक स्ट्रक्चरबद्दल पण जसं आर्ग्युमेंट आहे हे कुठून आलेली गोष्ट आहे ती पी बी सावंतांनी काय म्हणलेलं आहे हा न्यायालयानं हाती घेतलेल्या धोरणात्मक स्वरूपाचा सत्ता विभाजनाचे उल्लंघन होते सत्ता विभाजन उल्लंघनच आहे मार्कंडे कारजींनी म्हणलं वेन जज लेजिस्लेट प्रत्येक न्यायाधीश स्वतःच्या तर आधारित कायदे बनवू लागले देशाची वाटचाल ला अराजकतेकडे होईल हा कायमचा मुद्दा आता पण लाहोटीने लिहिलेलं तुम्ही वाचलं तर तसाच मुद्दा आहे पण ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमच्या मधनं पुढे गेलेली चर्चा आहे ज्युडिशियल इनोव्हेशन काय आहे उदाहरणार्थ समजा ज्युडिशियल ओव्हर आहे का पण प्रश्नाचं स्वरूप जे आहे मूलत त्याचा तरतम कसा ठेवायचा आणि त्यात केसेस कोणत्या सांगायच्या याच्या अनुषंगानं आपण ही रायटिंग मेन्स जी आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमच्या ह्याच्यामध्ये कोणकोणती कौन कारणं अरुण गोपाल केस एम सी मेहता केस किंवा इथं राम जवा या सुरुवातीची सांगितलेली केस नेहरूंची सुरुवात सुभाष महाजनमध्ये काय आलेलं आहे आणि मग सुरेश सेट केसमध्ये काय काय होतं केसेस लागणार आपल्याला पंधरा मार्काला आठ दहा केसेस तरी कोर्टाच्या जे आहे पी एम बक्षींचं पुस्तक आहे किंवा उपेंद्र बक्षींसारखे अभ्यासक जे आहेत तुम्ही त्याच्यामध्ये मांडणार मुळातल्या संकल्पना ज्युडिशल ॲक्टिव्हिजम ही संकल्पना स्पष्ट करायला पाहिजे की नेमकं त्याचं ॲक्टिव्हिजम सक्रियता जे आहे ना एक सक्रियतेची कारणं कुठली आहे मग ती पी एन ब एन सी आर आपल्याला उपयोग पडू शकेल एस एल अँड पी आय एलमधले फरक कसे आहेत त्याच्याविषयी उपेंद्र बक्षेंनी काय म्हणलेलं आहे या अर्थानं आपल्याला एक आयडियल स्ट्रक्चर जे आहे ना हे आदर्श आता हे लिमिटेड आहेत अनेक अर्थात मुद्दे घेता येऊ शकतात पण या प्रकारे आपण साधारणतः डिस्कशन कंटिन्युएशनमध्ये घेऊ शकतो जे आहेत नमुना म्हणून असे काही प्रश्न आपण घेऊया काही वेळेला इश्यूज घेऊन त्याच्या आयडियल स्ट्रक्चर्स कशा कधी अर्थ आयडियल हे कायम कंटेस्टेड राहणार आणि बदल येत राहणार काही जणांना सुचवणार अशी सुरुवात होऊ शकते हे आणखी मुद्दे ॲड करा एक किमान स्ट्रक्चर जे आहे ना संरचना आपल्याकडे असाल असे अशा साधारणतः एक चारशे पाचशे तरी स्ट्रक्चर्स आपले असतील तर मग आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो जे आहे पुढच्या असं एखाद्या क्वेश्चनच्या बाबत आपण चर्चा सुरू करूया कोणकोणत्या केसेस त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे याची थोडक्यात आपण चर्चा केलेली आहे आणि ही जी एस मीन्स ट्वेंटी ट्वेंटी वनची आयडल स्ट्रक्चर आणि याची सुरुवात आपण पुढच्या सेशनमध्ये आणखी आपण एखादा प्रश्न बघूया